हातळवंडी येथील कालेकरवाडी ग्रामस्थांनी येथील ग्रामदैवत कमलादेवी यात्रा उत्सवाच्या पार्श्वभूमीवर बैठकीचे आयोजन केले होते. या बैठकीत कोरोना आजाराचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी 1 एप्रिल रोजी होणारा कमलादेवीचा यात्रा उत्सव रद्द करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या यात्रा उत्सवात धार्मिक विधी वगळता इतर कोणताही कार्यक्रम होणार नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले आहे. याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे पिंपळवंडीचे प्रतिनिधी विनोद रायकर यांनी. पिंपळवंडीची कालेकरवाडी येथील ग्रामस्थ असं जाहीर करतो की दरवर्षी आमची चैत्र शुद्ध अष्टमी आणि नवमी असा 2 दिवसाचा यात्रोत्सवाचा कार्यक्रम गेले 50 वर्ष आम्ही करत आहोत. त्यामध्ये आदल्याशी चोवी पातळ, दुसऱ्याशी 2 कीर्तनाचा कार्यक्रम आणि जेवणाचा कार्यक्रम असा कार्यक्रम करायचो. परंतु ह्यावर्षी आमच्या मंदिराचा जीर्णोद्धार चालू आहे आणि त्यात देशात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव मोठ्या जोरात आहे आणि शासनाच्या विनंतीला मान देऊन आम्ही कुठलाही कार्यक्रम न करता कुठलाही कार्यक्रम यात्रा तो कॅन्सल केला आहे. आणि जीर्णोद्धाराचा जो कार्यक्रम आहे तो पण आम्ही कॅन्सल करून कलशारोहणाचा कार्यक्रम पण कॅन्सल करून यात्रा पण कॅन्सल केलेली आहे. उत्तर पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यातील पिंपळगाव तर्फे नारायणगावचा सर्वात मोठा संपन्न होणारा अखंड हरिनाम सप्ताह व श्रीराम नवमी उत्सव गाव बैठक घेऊन एकमताने कोरोना संसर्गामुळे रद्द करण्यात आला आहे. तसेच या कोरोना संसर्गाला ग्रामपंचायतीच्या वतीने कशा प्रकारे स्वतःची काळजी तसेच आपल्या कुटुंबाची काळजी व जबाबदारी घ्यावी आदी सूचना सरपंच सोपान खांडगे व सदस्य राकेश चव्हाण यांनी केल्या आहे. या बातमीचा आढावा घेतला आहे आमचे नारायणगावचे प्रतिनिधी योगेश रायकर यांनी. मी राकेश चव्हाण, पिंपळगाव ग्रामपंचायत सदस्य, आपणास एक विनम्र अभिवादन करतो की एक आव्हान करतो की आज जगभरामध्ये जे काही करोना या व्हायरसने जगभर थैमान घातलेलं आहे त्याच प्रतिकार व हे करण्यासाठी आपण सर्व जनतेने व पिंपळगावच्या ग्रामस्थांनी आपणा सर्वांना ज्या काही सरकारने गव्हर्नमेंटनी सूचना दिलेल्या आहेत त्या सूचनेचे काटेकोरपणे पालन करावे. तसेच ग्रामपंचायतच्या वतीने उत्तर पुणे जिल्ह्यामध्ये जी काही सर्वात मोठी रामनवमी भरवली जाते त्या आमच्या पिंपळगावमध्ये आम्ही या करोना व्हायरसमुळे ती बंद केली आहे. व तसेच गावामध्ये जे छोटे मोठे काही उत्सव साजरे होतात त्याच्यावरती पण प्रतिबंध करून लोकांच्या आरोग्याची पूर्ण दक्षता घेण्यासाठी ठिकठिकाणी लोकांमध्ये जनजागृती निर्माण व्हावी म्हणून आम्ही फ्लेक्सद्वारे म्हणा किंवा पत्रकं वाटून आपण लोकांमध्ये जनजागृती केलेली आहे. लोकांनी पण ह्या रोगाविषयी जास्तीत जास्त याचा फैलाव होणार नाही यासाठी लोकांनी पण जागृत राहून सरकारला तसंच आपल्या कुटुंबियांची काळजी घेण्यासाठी प्रत्येकाने ज्या सूचना सरकारने केल्या आहेत त्याचे पूर्ण पालन करावे. व त्याचबरोबर गावामध्ये आज संध्याकाळी आम्ही सोडियम हायपोक्लोराईडची फवारणी करून अजून गाव कसं आरोग्य संपन्न होईल या दृष्टीने प्रयत्न करीत आहे. तरी सर्व ग्रामस्थांना माझी एक कळकळीची विनंती राहील की उद्या रविवार दिनांक 22 जे काही जनता कर्फ्यू लागू केलेला आहे गव्हर्नमेंटनी त्याला सर्वांनी सहकार्य करून कुणीही घराच्या बाहेर पडू नये व संध्याकाळी 5:05 सर्वांनी जे काही लोक आज आपल्याला आरोग्यदूत म्हणून जे हे करतात सहकार्य करतात त्यांचं अभिवादन करण्यासाठी थाळीनाद किंवा टाळ्या वाजवून त्यांचं अभिवादन करण्यासाठी 5:05 सर्वांनी घराच्या बाहेर येऊन गव्हर्नमेंटनी जे काही सांगितलं आहे त्याचे पालन करावं. धन्यवाद. हे नारायणगाव ग्रामपंचायत पिंपळगावचा सरपंच असं सांगतो. आता हे जगामध्ये करोनाचं भीती पसरलेली आहे संपूर्ण जगात, त्याच्यासाठी आपल्या भारत देशाने बी सहकार्य केलं पाहिजे. हा आजार आहे ना देशाच्या हद्दपार केला पाहिजे, त्याच्यासाठी आमच्या गावची यात्रा ही उत्तर महाराष्ट्रात राम जन्म हा मोठ्या उत्सवाने साजरा होत असतो 1 नंबरचा, तो आम्ही ह्यावर्षी याच्यामुळे रद्द केलेला आहे. छोट्या मोठ्या यात्रा वगैरे सगळे काय आम्ही जमावानी थांबत नाही, काय नाही, दुकानं बिकानं सगळी अशी सगळी बंद केलेली आहे. ह्या आजाराला व जास्त फैलाव होऊ नये म्हणून आहे ना आम्ही सगळ्यांना गावगाव मग आपल्या प्रत्येक मळ्यामध्ये वगैरे आहे ना फ्लॅक्स वगैरे लावलेले आहेत त्या आजाराचे याचे. आणि याने तरी व सगळ्यांना आता उद्या परत सरकारने कर्फ्यूचं हे लावलेलं आहे त्याला सहकार्य करावं सगळ्यांनी गावाला पूर्ण संपूर्ण असं सांगतो. आणि दुसरी गोष्ट
हे आता संध्याकाळपासून आम्ही याचं औषध फवारणी चालू करणार आहे. मळ्यांमध्ये वगैरे इकडे तिकडे, आणि लोकांनी येणं गरज असेल तरच घराच्या बाहेर पडावे, इतर टायमाला बाहेर पडू नये. ताज्या आणि महत्त्वपूर्ण बातम्या पाहण्यासाठी आज शिवनेर प्राईमला सबस्क्राईब करा आणि नवनवीन बातम्या पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा.